एक का होता जेव्हा त्यांच्या नुसत्या एंट्रीनं मैदानातल्या लाल मातीसकट समोरच्या पैलवानाचं काळीच बी थरथरून जायचं त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याकडं रोखोक बघत शेडूवर थाप टाकली की प्रेक्षकांना बी आपसुक चढायचं एकोणीसशे शहाऐंशी साली तर त्यांनी त्या काळच्या एकूण एक नामांकित पैलवानांना हरवून चक्क महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं होतं जवळपास अख्खं एक दशक त्यांच्या नावाचा महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात दरारा होता पण आज मात्र त्या कर्तृत्वान कुस्तीवीराला निव्वळ आपलं घरदार चालवण्यासाठी एका कारखान्यावर वॉचमनची नोकरी करावी लागते आपल्या मुलाच्या पैलवानकीचा खर्च वागावा यासाठी दिवस रात्र कष्ट करावं लागतं कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांना त्याचं नाव माहीतही असेल हो मी बोलतोय महान कुस्तीपट्टू गुलाबराव बर्डे यांच्याबद्दल आजच्या व्हिडिओत आपण त्यांचा झंझावाती कुस्तीप्रवास जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी गुलाब बर्डे हे अहमदनगर जिल्ह्यातील केसळवाडी गावचे एका आदिवासी भिल्ल समाजात त्यांचा जन्म झाला हो स्वतःच्या मालकीची शेतजमीन नसल्यामुळं हो, त्यांच्या कुटुंबाला कामानिमित्त सतत वणवण करावे लागायचे रानामनातनं जळान गोळा करायचं आणि ते ऐकून संसार चालवायचा हा त्यांचा उद्योग वेळप्रसंगी रानमेराव खाऊन दिवस काढणारा त्यांचा समाज त्यांच्या मागच्या कित्येक पिढ्यांनी तशीच वणवण करून आपल्या कुटुंबाची गुजराण केली मात्र गुलाबरावांच्या आजोबांनी वेगळा मार्ग निवडला त्यांनी कुस्ती क्षेत्रात आपलं नशीब आजमावलं कधीतरी आपल्या फिरत्या संसाराला कायमचा विसावा मिळेल या भाबड्या आशेपाई त्यासाठी दिवसरात्र मेहनत करून त्यांनी कुस्ती क्षेत्रात आपलं नाव कमावलं बी पण त्या काळी गावच्या यात्रा जत्रा सोडल्या तर पैलवानांना आपलं कर्तृत्व दाखवण्यासाठी जास्त संधी मिळत नसायच्या तर मग त्यांची इच्छा काही पूर्ण झाली नाही पुढे त्यांनी आपल्या लेखाला म्हणजे गुलाबरावांच्या वडिलांना बी कुस्ती खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं गुलाबरावांच्या वडिलांनी सुद्धा जितोड मेहनतीच्या जेवावर पैलवान म्हणून चांगलं नाव कमावलं पुढे तेच कुस्तीचं बाळकडू आपल्या धमन्यात घेऊन गुलाबराव जन्माला आले लहानपणापासून आपल्या अजाभर निदान वडलावर कुस्तीच्या मैदानाला जाणं हा त्यांचा सगळ्यात आवडता छंद त्याचप्रमाणे पेपरात लिहून आलेले सतपाल सिंग युवराज पाटील गणपतराव आंदळकर श्रीपती खनसणा यासारख्या महाबली पैलवानांच्या कुस्तींचे किस्से वाचायचे त्या मोठ्या पैलवानांसारखं कधीतरी आपलं बी नाव सबंध महाराष्ट्रभर गाजल अशी आस गुलाबरावांना होते त्यासाठी मग त्यांनी सुरुवातीला आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली कुस्ती शिकायला सुरुवात केली राहुर इथल्या एका व्यायामशाळेत त्यांचे वडील त्यांना कुस्तीचे धडे देऊ लागले हळूहळू कुस्तीत त्यांची प्रगती दिसू लागल्यावर त्यांच्या वडिलांनी गुलाबरावांना गावोगावच्या यात्रा जात्रांमध्ये भरणाऱ्या फडात उतरवायला सुरुवात केली चित्त्याची च अंगात असलेल्या समोर समोरील त्या पैवाणाला चितपट मारलं आणि बघता बघता पंचकृषीत त्यांच्या नावाचा डंका वाजू लागला नेमका त्याच काळात राहुरीला राष्ट्रीय यात्रा भरवली गेली त्या यात्रेच्या निमित्तानं तिथं मोठा कुस्तीचा आखाडा आयोजित केला होता त्या मैदानावर गुलाबरावांची कुस्ती लागली भीमसिंग बरोबर भीमसिंग हा पंजाबच्या सतपाल सिंग महान मल्लाचा बारकाबा होता पण गुलाबरावांनी त्याचं दडपण अजिबात घेतलं नाही त्यांनी बेधडक आपला नैसर्गिक खेळ खेळायचं ठरवलं हार जीत सगळं देवाच्या भरोश्यावर सोडून लढत सुरू झाली डाव संघ कुस्ती रंगाला आली सुरुवातीला सगळ्या कुस्ती शौकिनांना वाटलं होतं की गुलाबराव भीमसिंग पुढं जास्त काय टिकणार नाही पण गुलाबरावांचा आत्मविश्वास दांगडा होता त्याच्या जोरावर त्यांनी भीमसिंगला पुढच्या काही मिनिटात चितपट केलं आणि मैदानात एकच जल्लोष झाला त्या कुस्तीनंतर गुलाबरावांनी तमाम कुस्तीप्रेमींचं लक्ष आपल्याकडे वळवलं त्यापैकीच बाबुराव तनपुरे यांनी गुलाबरावांच्या खुराकाचा सगळा खर्च उचलला पुढे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे गुलाबरावांनी कोल्हापूरच्या मोतीबाग तालमीत प्रवेश घेतला तिथं कुस्ती सम्राट युवराज पाटील यांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं एकशे तीस किलो वजनाच्या युवराज पाटलांसोबत गुलाबरावांचा लढतीचा सराव होऊ लागला सपाट्या बैठकांचा व्यायाम सुरू झाला त्या रस्सा चढून चढून गुलाबरावांचे चड� हात अगदी दगडासारखे कठीण झाले होते पुढच्या काळात हिंद केसरी गणपतराव आंधळकर आणि कुस्ती कोच पी जी पाटील यांच्या हाताखाली गुलाबराव मोठ्या कुस्त्यांसाठी तयार झाले त्या काळी हिंद केसरी जयप्रकाश या पैलवानाचं नाव खूप गाजत होतं त्याने महाराष्ट्रातल्या जवळपास टॉपच्या पैलवानांना दुरुच आरली होती नेमकं त्याच्याविरुद्धच इंदोरच्या एका मैदानात गुलाबरावांची कुस्ती लागली कुणाला जिंकण्याची आशा नसताना गुलाबरावांनी जयप्रकाशवर अनपेक्षित असा विजय मिळवला आणि अख्ख्या इंदोरमध्ये त्यांची हवा झाली तो काळ गुलाबरावांसाठी बरा गेला कारण कुस्त्यांमधून त्यांना चांगले पैसे मिळू लागले होते त्यांच्या आई वडिलांना आपल्या लेखाच्या खुराकासाठी रानावनातनं सरपण गोळा करून मोलमजुरी करून पैसे पाठावे लागायचे स्वतःच्या पोटाला चिमटा काढून आई वडिलांच्या त्या, त्या त्यागाचं गुलाबरावांनी चीज केलं हळूहळू महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात गुलाब बर्डे हे नाव चांगलंच गाजायला ला लागलं त्या काळी गुलाबरावांनी बड्या बड्या पैलवानांना आसमान दाखवायचा जणू धडाकाच लावला होता त्यामध्ये त्यांनी हिंद केसरी जुना कृष्णकुमार करतारसिंग नामदेव मोळे सतीश मांडिया या सगळ्यांच्या मुसक्या आवडल्या होत्या पुढं गाझियाबादमध्ये झालेल्या सीनियर नॅशनल स्पर्धेत गुलाबरावांनी हेवीवेट वजनी गटात गोल्ड मेडल मिळवलं त्यानंतर पार पडलेल्या हिंद केसरी स्पर्धेतही त्यांनी तिसरा नंबर मिळवला त्यांची विजयी घोडदोड बघता त्यांना त्याकाळी महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानलं जाऊ लागलं त्याच दरम्यान एकोणीसशे शहाऐंशी साली सोलापूर इथं महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित केली गेली त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्यांनी अनुक्रमे अशोक मोरे दत्ता शिंदे दिनकर भोसले तानाजी बनकरांनी फायनलला माती विभागातून संपत पाटील यांच्यावर विजय मिळवत फायनल मध्ये धडक मारली फायनलला त्यांच्या समोर आव्हान उभं राहिलं ते मुंबईच्या धिप्पाड दिलीप पवार यांचं दिलीप पवार हे गुलाबरावांपेक्षा बावीस किलो वजनाने जास्त होते आणि मंडळी कुस्ती हा फक्त ताकदीचा खेळ नसतोय शक्ती आणि युक्त्या दोघांचा मेळ म्हणजे कुस्ती तेच तत्व लक्षात ठेवून गुलाबरावांनी पहिल्या सेकंदापासून दिलीपरावांवर दबाव टाकायला सुरुवात केली बघता बघता गुलाबरावांनी चार शून्य अशी आघाडी घेतली आणि बरोबर तेराव्या मिनिटाला त्यांनी त्यांच्या हुकमी लपेट या डावावर दिलीप पवारांना चितपट करत विजय मिळवला जमलेल्या तमान प्रेक्षकांनी याची देही याची डोळा तो विजय सोहळा पाहिला आणि आनंदाच्या भरात आपले फेटे टोप्या उदं जल्लोष केला त्या डोळ्या दिपून टाकणाऱ्या लढतीनं महाराष्ट्राला गुलाबरावांच्या रूपानं एकोणीसशे शहाऐंशी सालचा महाराष्ट्र केसरी मिळाला एवढंच काय अहमदनगर जिल्ह्याकडून पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान देखील गुलाबरावांनाच मिळाला एक आदिवासी भिल्ल समाजातला पोरगा महाराष्ट्राच्या कुस्ती शिरेपेच्या मानाचा तुरा ठरला संबंध महाराष्ट्राभर त्यांच्या नावाचा डंका वाजला महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर काही दिवसातच गुलाबरावांचं लग्न झालं पण लग्न झाल्यावरही त्यांनी लाल मातीची सेवा चालूच ठेवली त्यातल्या त्यात एकोणीसशे एकोणनव्वद साली लक्ष्मण वाडारांसोबत त्यांची झालेली कुस्ती चांगलीच गाजली मे महिन्यात संपत आला होता खासबाग मैदानात पाच हजार प्रेक्षक तिकीट काढून लक्ष्मण वाडार आणि गुलाब बर्डे यांना बघायला आले होते त्यावेळी दोघांची भयंकर क्रेज होती कुस्ती शौकीनांमध्ये कारण दोघे पण उत्तरेच्या पैलवारांना धूळ चारून आले होते संयोजक तिकिटाची सगळी रक्कम कोल्हापुरातल्या काळा इमाम तालमीच्या डागडुची देणार होते कुस्ती सुरू झाली दोन चपळ आणि महाकाय तक्तीचे चप्पल चित्ते एकमेकांवर तुटून पडले लक्ष्मण वडरांनी गुलाबरावांचा एकेरीपट काढून कब्जा मिळवला आणि मानेवर पायाचा घुटणा ठेवला लक्ष्मणरावांच्या डावाला उत्तर म्हणून गुलाबरावांनी तोच हात धरत पायाची आकडी फिरवत त्यांनी लक्ष्मण वडरांवर कब्जा मिळवला दोघांची चुरस बोगून प्रेक्षकांच्यात एकच जल्लोष झाला लगेचच लक्ष्मण वडरांनी दसरंग फिरवली आणि कुस्ती समोरासमोर आली पुन्हा चौदंडी सुरू झाली पण तितक्यात पाऊस सुरू झाला दोन्ही पैलवान लाल मातीच्या चिखलात लढू लागले लोकही भर पावसात डोळ्यांची पारन फेडणारी ती कुस्ती बघू लागले कुणीच माग हटायला तयार नव्हतं शेवटी वाढत्या पावसामुळे आयोजकांना कुस्ती थांबवावी लागली कुस्ती अनिर्णित झाली पण लोकांचं मनोरंजन मात्र खूप झालं कुस्ती संपली पण पुढे गुलाबरावांच्या आयुष्यात आर्थिक संकटांचं वादळ उभं राहिलं कुस्तीचं तब्बल एक दशक गाजवून सुद्धा कुस्ती पश्चात गुलाबरावांच्या नशिबी पहिलेच हालाकीचे दिवस आले स्वतःच्या मालकीची फुडवर जमीन नसल्यामुळं त्यांना पुन्हा भाकरीसाठी वनवन करावी लागली काही काळानं राहुरी साखर कारखान्यानं त्यांना मानधन सुरू केलं आणि कारखान्यात वॉचमनची नोकरी सुद्धा दिली दुसरा कोणताच मार्ग समोर दिसत नसल्यामुळं नाईला जाणं त्यांना ती वॉचमनची नोकरी करावी लागली एकेकाळी अख्खा महाराष्ट्र ज्याच्या नावाने थरथर कापायचा तो महाराष्ट्र केसरी पैलवान हा जगण्यासाठी वॉचमनची नोकरी करतोय हे ऐकायला त्रास होत असला तरी ते खरं आहे हल्ली महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र केसरी पैलवानांना पेन्शन चालू केले पण ती जमा व्हायला हो मात्र गुलाबरावांना बारा बारा महिने वाट पाहावी लागते आज त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा पप्पू बर्डे हा मोतीबाग तालमीत सराव करतोय गुलाबरावांवर प्रेम करणारी बरीच मंडई त्यांच्या मुलाला जमेल तशी मदत करतायत पण एकेकाळी संबंध महाराष्ट्राच्या गळ्यातले ताईत बनलेल्या गुलाबरावांना आज रोजच्या भाकरीसाठी धडपडावा लागतंय यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं महाराष्ट्राच्या कुस्तीचं आजकाल महाराष्ट्र केसरी झालं की बुलेट गाड्यांपासून लाखोच्या रकमेचे चेक दिले जातात पैलवानांना जमलंच तर सरकारी नोकरी सुद्धा पण कधी काळी ज्यांनी पोटाला चिमटे काढून इमाने इदबारे लाल मातीची सेवा केली त्यांच्यासाठी मात्र कुणीच काही करताना आज दिसत नाही अगदी कुस्तीगर संघटना सुद्धा त्यामुळं आता सरकारनेच यावर काहीतरी ठोस पावलं उचलावीत अशी गुलाब रवांसारख्या कित्येक दुर्लक्षित पैलवानांची आस आहे सध्या पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धेची रणधुमाळी सुरू झाली आहे त्यानिमित्ताने स्पर्धेची अप टू डेट माहिती आम्ही तुम्हाला देतच राहू पण तुम्हाला या व्हिडिओत सांगितलेला महाराष्ट्र केसरी गुलाबराव बर्डे यांचा हा कुस्ती प्रवास कसा वाटला त्या आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आमच्या विषयजभारी या यूट्यूब देखील सबस्क्राईब करा आणि जरा व्हिडिओ तुम्ही फेसबुक किंवा शेअरचॅटवर बघत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद